नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुज्ञ पालकांनो, माझ्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो, मी सचिन कोकणे तुमच्या सर्वांच्या आवडत्या सारे शिकूया स्पर्धा परीक्षा लाईव्ह या यूट्यूब चॅनेलवरती अगदी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या चॅनेलवरती आपण संपूर्ण स्पर्धा परीक्षांची अगदी परिपूर्ण तयारी करून घेत आहोत. त्यापैकीच अतिशय महत्त्वाची परीक्षा म्हणजेच 28 स्कॉलरशिप परीक्षा, आणि या स्कॉलरशिप परीक्षेची आपण संपूर्ण प्रकरणांची अगदी डिटेलमध्ये तयारी करून घेत आहोत. बाळांनो, आज आपण अतिशय महत्त्वाचं प्रकरण अभ्यासत आहोत. तुम्ही जर पाहिलं असेल तर तुमच्या समोर समांतर रेषा व छेदिका हे प्रकरण आपण डायरेक्टली घेतोय. कालसुद्धा गणिताच विषय होता, परंतु कालच्या प्रकरणाला रिलेटेड असणारा आजचा पार्ट असल्यामुळं आपण लगेच गणित विषय या ठिकाणी घेत आहोत, जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीने या संपूर्ण गणिताची तयारी करता येईल. हा त्यामागचा उद्देश आहे. आणि या 8वी स्कॉलरशिपचं आपलं जे मिरिट आहे, मिशन आहे, या मिशनमध्ये माझा प्रत्येक विद्यार्थी सिलेक्ट झाला पाहिजे, हा त्यामागचा उद्देश आहे. त्यामुळं सर्वांनी चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी प्रेझेंट आहे, सगळ्यांचं वेलकम आहे. काल जो होमवर्क दिला होता तो सुद्धा आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांनी खूप सुंदरपणे अगदी डीपमध्ये एक्सप्लेन करून या ठिकाणी दाखवलेला आहे. सगळ्यांचं वेलकम आहे बाळांनो. व्हेरी व्हेरी नाईस ऑल ऑफ यू. त्यामध्ये सातारा पिन असेल, त्याच पद्धतीने जर पाहिलं तर आकांक्षा हिवरकर असेल, बरेचसे विद्यार्थी आहेत त्यांनी कालचा होमवर्क अगदी प्रामाणिकपणे पूर्ण केला होता. त्याच पद्धतीने आकांक्षा हिवरकर असेल, आर एस टोल पाटील नावाचा विद्यार्थी आहे, अंजली जाधव आहे, प्रसाद शिंदे आहे, त्याच पद्धतीने कल्याणी सरवरे नावाची विद्यार्थिनी असेल, बाबा आवळे आहेत, सतरा क्वीन नावाची विद्यार्थिनी असेल. किंवा सुंदर सुंदर उत्तर तुमच्या पंकाल मला पाहायला मिळत होती. संस्कृती शेटे नावाची विद्यार्थिनी असेल, अनुराधा आवडे असेल, यश माळीने सुंदर एक्सप्लेन केलंय पाहायला सगळ्यांनी, कल्याणी सरबरे नावाची विद्यार्थिनी असेल, आकांक्षा हिवरकर असेल, ऋतुजा बोकरे नावाची विद्यार्थिनी असेल, तुषार काळे आहे, नमन घुशिंगे नावाचा आपला विद्यार्थी असेल, आकांक्षा हिवरकर आहे. किंवा इतर जे विद्यार्थी असतील, प्रसाद शिंदे नावाचा विद्यार्थी असेल आपला, त्याच पद्धतीने अश्विनी डफडे नावाची विद्यार्थिनी असेल, अनुराग आणि प्रथमेश नावाचे आपले विद्यार्थी आहे, आदित्य शिंदे आहे, आर्यन शेटी नावाचा विद्यार्थी असेल, किंवा इतर जे विद्यार्थी आहेत पहा, पुढे जर पाहिलं तर मधुकर निकम नावाचा विद्यार्थी आहे, यशराज माने आहे, त्याच पद्धतीने सृष्टी सावंत नावाची विद्यार्थिनी असेल, कृष्णा कदम आहे, राजवर्धन खरात पहा, किती सुंदर त्यांनी एक्सप्लेन केलंय. कमेंट्स त्यांच्या पाहिल्या असतील तुम्ही. आरास्टॉल पाटील नावाची विद्यार्थी आहे वाटतं. त्याच पद्धतीने अनुराग इंगोळे असेल, अंजली जाधव असेल, तुषार काळे असेल. वेलकम बाळांनो, खूप छान. आता वेळ न घालवता डायरेक्टली स्टार्ट करतोय. आज आपल्याला खूप महत्वाचं प्रकरण अभ्यासायचंय. तुम्ही आताच एनएमएसच्या लेक्चरला जर तुमच्यातले काही विद्यार्थी असतील तर त्यांनी 100% पाहिलं असेल, 100% मी पाहिलं असेल की एक गोष्ट या ठिकाणी आपण क्लिअर कट सांगतोय तुम्हाला की या समांतर रेषांवरती प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न असतो. पहा, समांतर रेषांवरती आता अँगल काढायला होते आपल्याला. समांतर रेषा ए व बी काढायला आलं होतं. पहा, समांतर रेषा व छेदिका असं म्हणतो आपण. काय म्हणतो? छेदिका असं म्हणतो. पहा, समांतर रेषा व छेदिका असं या ठिकाणी तुमच्या समोर दिलेलं आहे. व्यवस्थितपणे पहा आणि चांगल्या पद्धतीने प्रश्नांची उत्तरं देण्याचा नक्कीच सगळ्यांनी प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला चांगलं यश मिळावं, हा त्यामागचा उद्देश आहे. त्यामुळं सगळ्यांनी नक्कीच बाळांनो हे 10 प्रश्न 20 गुणांसाठी तुम्हाला या टॉपिकवरती असतात. म्हणजे एकूण एक 4-5 प्रकरणं आहेत, म्हणजे याच्यावरती 100% प्रश्न फिक्स आहे, हे लक्षात घ्या. समांतर रेषा व छेदिकेवरती मला कोण सांगतं तुमच्यातलं समांतर रेषा म्हणजे असते तरी काय रे बाळांनो? समांतर रेषा पहा, समांतर रेषा म्हणजे हा भूमितीचा पार्ट आहे. भूमितीला 10 प्रश्न आणि 20 गुण असणार आहेत. पहा, समांतर रेषा, समांतर रेषा म्हणजेच काय? अशा प्रकारच्या दोन रेषा जर असतील, तर यांना समांतर रेषा असं म्हणतो. म्हणजेच काय? एकाच प्रतलात असणाऱ्या, पहा लक्षात घ्या, एकाच प्रतलात असणाऱ्या परंतु एकमेकींना न छेदणाऱ्या, एकमेकींना न छेदणाऱ्या
पहा एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना काय म्हणतो, छेदणाऱ्या ज्या रेषा असतात त्या रेषांना काय म्हणतो आपण, त्या ठिकाणी आपण जर विचार केला तर समांतर रेषा असं म्हणतात पहा। आणि छेदिका म्हणजेच काय, जर एखाद्या रेषा म्हणजे ह्या ज्या दोन रेषा आहेत यांना मधून जर एखादी लाईन जात असेल तर या लाईनला काय म्हणतो आपण, छेदिका असं म्हणतो बाळांनो। काय म्हणतो, छेदिका असं म्हटलं जातं। म्हणजेच काय, जर एखादी रेषा दिलेल्या दोन रेषांना दोन भिन्न बिंदू छेदत असेल, म्हणजे एखादी रेषा दिलेल्या दोन या रेषांना जर दोन भिन्न बिंदूमध्ये जर छेदत असेल तर त्याला काय म्हणतो आपण, त्या रेषेला काय म्हणतो आपण, छेदिका असं म्हणतो। लक्षात घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात आलं पाहिजे की छेदिका हा काय प्रकार आहे हे सुद्धा तुम्ही व्यवस्थितपणे समजून घ्या बाळा। मोबाईलची क्वालिटी वाढवा तुम्हाला क्लिअर दिसेल। ओके, जास्तीत जास्त याच्यावरती आपण उदाहरण घेण्याचा प्रयत्न करणार असतो। ओके, यस, लक्षात आलंय। पुढचं पहा, आता मला सांगा इथे तुम्हाला काही आपण एक दोन प्रश्न घेऊया, तुम्हाला पाहूया किती जणांना उत्तर देता येत आहेत, आपण चेक करूया। समांतर रेषांमध्ये काही महत्त्वाच्या जोड्या असतात पहा। आता याच्यामध्ये जोड्या तुम्हाला कशा काढायच्या ते पण सांगतो पहा। त्याच्यामध्ये असणारे वेगवेगळे जे कोण आहेत पहा, तर समजा आता इथे पहा, समजा आता आपण दोन अशी एक छेदिका घेतली आहे, छेदिकाच्या आतमध्ये असणारे असे कोण घेऊया आणि मग तुम्हाला काही प्रश्न थोड्याशा गोष्टी तुम्हाला समजून सांगतो आणि मग आपण याच्यावरची उदाहरणं पाहूया। समजा हा ए आहे, हा बी असेल, हा इथे सी आहे, डी आहे, त्यानंतर इथे ई असेल, हा एफ असेल, इथे जी असेल आणि हा एच असेल। तर मला सांगा याच्यामध्ये संगत जोड्या कोणत्या आहेत, संगत कोणांच्या जोड्या, संगत कोण जोड्या कोणकोणत्या आहेत तरी सांगा बरं, पाहूया किती विद्यार्थ्यांना जमतंय। संगत कोण जोड्या पटापट पटापट सांगा, तुम्हाला संगत कोण माहिती पाहिजे, कारण की हे जर माहिती नसेल तर पुढे जाऊन काहीच उपयोग नाहीये। बेसिक थोडंसं माहिती पाहिजे तुम्हाला, संगत कोण जोड्या कोणत्या कोणत्या आहेत, कोण सांगतं? यस, पहिली जोडी आहे संगत कोण, पहा ए आणि ई, हा कोण आणि हा कोण संगत कोण आहे, म्हणजे कोण ए व कोण ई आहे। अजून एक जोडी पहा, भरपूर जोड्या आहेत, त्यानंतर बी आणि हा इकडे कोण आहे, एफ आहे, ही बी ची जोडी आणि इथे एफ बरोबर असणार आहे, म्हणजे कोण बी व कोण एफ ही संगत कोणांची जोडी आहे। ओके, पुढे दिले बा आकांक्षी हिवरकर संगत, इथे पहा मोबाईलची क्वालिटी वाढवा, मोबाईलवरती क्लिक केल्यावरती शेजारी असणारे तीन डॉटवरती क्लिक करा, क्वालिटीवरती जावा बाळानो, ॲडव्हान्सवरती जाऊन तुम्हाला 720 एवढी क्वालिटी निवडायची आहे, लक्षात घ्या। ओके, यस, त्याच्या संगत म्हणतो आपण त्याला। पुढे पहा, पुढे सुद्धा दिलं आहे त्यांनी, आता इथे पुढे जर पाहिलं तर अजून कोणती असेल, सी, सी सोबत काय असणार आहे सांगा बरं, सी सोबत, हा सी आहे, सी सोबत हा अँगल होऊ शकतो ना जीचा, म्हणजे याच्यासोबत हा सी सोबत जी असणार आहे, म्हणजे काय असणार आहे, सी व अँगल जी असणार आहे। आणि चार नंबरची जोडी कोणती असेल, डी बरोबर कोणता असणार आहे, एच असणार आहे, म्हणजे अँगल डी व अँगल काय असणार आहे, एच असणार आहे, लक्षात घ्या। म्हणजे अशा पद्धतीने तुमच्या लक्षात आलं पाहिजे की नक्की काय आहे, म्हणजे ए ई बी एफ सी जी डी एच ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये फिट असायला पाहिजे। करस्पॉन्डिंग म्हणतो आपण त्यांना, करस्पॉन्डिंग अँगल, संगत कोण म्हणतो, करस्पॉन्डिंग अँगल, कोण एक विद्यार्थीने आपल्याला विचारते, करस्पॉन्डिंग अँगल म्हणतो आपण त्याला, करस्पॉन्डिंग अँगल असं म्हणतो आपण, लक्षात घ्या। इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी तुम्ही समजून घ्या। ओके, येस, नेक्स्ट पॉईंट पाहतोय, पुढचा माझा प्रश्न याच्यावरती असेल, याच्यात सांगा मला आपण इंटेरियर अँगल कोणते आहेत, म्हणजे अंतर कोण म्हणतो आपण त्याला, अंतर कोण कोणते आहेत, अंतर कोण सांगा बरं, अंतर कोण कोणते आहेत हे सुद्धा तुम्हाला सांगायचे माहिती पाहिजे। दुसरं तुम्हाला बाह्य कोण सुद्धा माहिती पाहिजे, बाह्य कोण, ह्या दोन गोष्टी तुम्हाला जमायला पाहिजे, बाह्य कोणांच्या जोड्या, बाह्य व्युत्क्रम कोण म्हणूया आपण, बाह्य व्युत्क्रम कोण म्हणता येईल, व्युत्क्रम कोण म्हणूया, व्युत्क्रम कोण, व्युत्क्रम कोण, बाह्य व्युत्क्रम कोण, आणि इथे घेणार आहोत आपण फक्त व्युत्क्रम कोण, हा व्युत्क्रम कोण आणि बाह्य व्युत्क्रम कोण, हा रेषामध्ये काय काय घेता येईल रे, अंतर कोण कोणते आहे, अंतर कोण म्हणजे आतमध्ये असणारे सी ई, कोण सी व कोण ई आहे, दुसरा कोणता असणार आहे डी, पहा हे दोन झाले, त्यानंतर कोणते असणार आहे डी व कोण ई, हे असणार आहे पहा डी व कोण एफ असणार आहे, सॉरी इथे एफ असता पाहिजे, डी एफ सी ई, म्हणजे हे अंतर कोण आहेत, अंतर कोण। ओके, आता मला सांगा पुढे,
व्युत्क्रम कोन, आता आंतरव्युत्क्रम कोन, आता हा आंतरव्युत्क्रम कोन आणि बाह्य विक्रम कोन। आता आंतरव्युत्क्रम कोण कोणते आहेत बाणविदे, लक्षात घ्या कोन सी व कोन एफ, हा सी आणि म्हणजे हा जे इकडेचा हा कोण आणि हा कोण सारखा असतो, म्हणजे ते झाले, हे झाले अंतर। अजून डी आणि कोणता असणार आहे, ई असणार आहे, कोणता असणार आहे दुसरा डी व कोण ई असणार आहे, म्हणजे आतमध्ये असणार आहे, हे एकमेकांचे व्युत्क्रम कोण असतात, म्हणजे याचा हा असतो, लक्षात घ्या। ओके, आणि बाह्य विक्रम कोणकोणते असणे सांगा बरं, या बीचा कोण असणार आहे, हा जी असणार आहे, म्हणजे बी व कोण जी असणार आहे, आणि हा बाह्यचा ए आणि हा बाहेरचा एच असणार आहे, लक्षात घ्या, म्हणजे इथे काय येणार, ए व अँगल एच असणार आहे, म्हणजे अशा पद्धतीने लक्षात घ्या की तुम्हाला या गोष्टी माहीत पाहिजेत। यस, प्रत्येकाचं उत्तर आलं, गौरव ठुबे असेल, कदम असेल, पाटील असेल, हिवरकर, नरोटे ठुबे असेल, गोसावी असेल, सोनवणे नावाचा आपला विद्यार्थी आहे, ओम पवार असेल, कदम असेल, मोठागरे असेल, राठोड असेल, व्हेरी व्हेरी नाईस, बरं खूप छान। इंटेरियर अँड एक्सटेरियर अँगल इथे जर दिले तर इंटेरियर आहेत आणि एक्सटेरियर अँगलसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात, अल्टरनेट इंटेरियर अल्टरनेट अँगल अँड एक्सटेरियर अल्टरनेट अँगल पहा। इंटेरियर बऱ्याच जणांनी दिले उत्तर, पहा इंटेरियर अल्टरनेट अँगल म्हणतो आपण त्याला, अँगल घेतो, आणि इथे काय घेणार तुम्ही, एक्सटेरियर घेणार, एक्सटेरियर अल्टरनेट अँगल घेणार आहे, पहा, म्हणजे हे तुमच्या लक्षात पाहिजे, हे इंटेरियर आहे आणि हे एक्सटेरियर आहे। ओके, लक्षात आलं सगळ्यांच्या, इंटेरियर आणि एक्सटेरियर हे तुम्हाला माहिती पाहिजे। ओके, आता याच्यावरचे प्रश्न घेणार आहोत, बरोबर बघा, एक विद्यार्थी म्हणतो सर याच्यावरचे प्रश्न विचारा, तेच करायचे आता आपल्याला, तेच करायचे, प्रश्नच घ्यायचे बघा। ओके, पहा चला, रेषीय, आता पुढचं पहा, आता पॅरल म्हणजे एकाच रेषेमध्ये असणारा प्रश्न आहे, आता इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी तुम्ही समजून घ्या, एका लाईनमध्ये असणारे पहा, रेषीय जोडीतील कोणामधील मोठ्या कोणाचे माप कोणाचे माप लहान कोणाचा, याचा असा एक प्रश्न अजून आपल्याला एनएमएच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा आलेला आहे, तो तुम्हाला उद्या घेणार आहे मी, परवाच्या दिवशी उद्या तुम्हाला सुट्टी असेल, कोणाच्या मापाच्या रविवारची सुट्टी असेल, मापाच्या चौपट आहे तर लहान कोणाचे माप किती, हा काय दिलंय इथे तुम्हाला, पहिलं ऑप्शन दिलाय 36 डिग्री, दुसरा ऑप्शन दिलाय बैराम राठोड बाळा, एवढं लिहू शकत नाही डबल डबल मी, त्यामुळं सॉरी फॉर दॅट, इंग्लिशसाठी मी तुम्हाला सेपरेटली घेण्याचा प्रयत्न करेल। 38 डिग्री 38 आहे, पहा तुम्हाला काय विचारलं आहे त्यांनी, रेषीय जोडीतील कोण, म्हणजे एका सरळ लाईनीमध्ये घेतली, पहा बऱ्याच जणांचं उत्तर आलंय 36 उत्तर आलेलं आहे, यस व्हेरी गुड। एका काय म्हटलं, लहान कोणाच्या मापाच्या चौपट आहे, समजा लहान कोण आहे तुमचा, लहान कोण समजा एक्स आहे, बरोबर किती आहे, एक्स आहे, बरोबर ना, एक्स आहे, तर मला सांगा मोठा कोण काय असणार आहे, मोठा कोण किती असणार आहे, लगेच जमलं पाहिजे तुम्हाला, किती असणार आहे, चौपट, म्हणजे 4x असणार आहे, बरोबर, मग दोघांच्या बेरीज सगळ्यांना माहिती आहे, रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज किती असते, 180 असते, म्हणजे 1 + 4x बरोबर किती असणार आहे, 180° असणार आहे, मग 4x + 1 बरोबर 5x बरोबर किती आलं, 180° आलं, म्हणजे एक्सची किंमत किती आली, 180 भागिले जर 5 केले आपण तर आपल्याला माहिती आहे किती येणार आहे, एक्स बरोबर 36 उत्तर येणार आहे, 3 × 18 5 × 15 आणि 5 × 37 म्हणजे इथे उत्तर येणार 36 डिग्री येणार आहे, पर्याय क्रमांक 1 जे माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याचं आलेलं आहे। अँगल ही लिनियर पेअर असा म्हणतो भैराम राठोड, बरोबर बाळा,
रेषेत जोडी त्रिकोण म्हणतो आपण त्याला अँगल इन लिनियर पेअर तुम्हाला दिलेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की किती असतात अँगल जर लिनियर पेअर मध्ये असेल तर 180 डिग्री एवढा असतो हे लक्षात घ्या म्हणजे तुमचं उत्तर प्रत्येकाचं आलंय व्हेरी गुड खूप छान अरे एवढे विद्यार्थी जवळपास 100 जवळपास आहे लाईक का नाही केलं रे बाबा तुम्ही सगळ्यांनी लाईक करा व्हिडिओला एक लाईक तुमचं मला चांगल्या पद्धतीचं प्रोत्साहन देऊन जाते त्यामुळे सगळ्यांनी एक लाईक करा ओके यस फास्ट पुढचा प्रश्न घेतो मी लगेच पुढचा प्रश्न ठेवतो तुमच्यासमोर पाहूया पहा तुम्हाला काय विचारलंय पुढचा प्रश्न समोर ठेवतोय शक्य असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सोडवायचा नक्कीच प्रयत्न करा पहा आता तुम्हाला एक आकृती दिली जास्त प्रश्न तुमच्यासमोर तर आहेच तरीही आपण ते सोडवण्याचा 100% प्रयत्न करूया जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचे जर प्रश्न आले तर 100% सोडवता सुद्धा आले पाहिजे हे सुद्धा लक्षात तुमच्या घ्या बरेच विद्यार्थ्यांना माहिती नसतं की नक्की काय करायचं कशा पद्धतीने या प्रश्नांची उत्तर काढायची पहा एक आकृती दिली आहे तुम्हाला पहा एक आकृती मी इथे काढतोय काय विचारलं त्यांनी माहितीवरून ए अधिक बी काढायचं आहे तुम्हाला पहा म्हणजे इथे तुम्हाला काय सांगितलंय रेषा रेषा यम समांतर आहे रेषा यांना लक्षात घ्या पहा प्रश्न लक्षात घ्या रेषा यम समांतर आहे रेषा यांना व रेषा पी छेदिका आहे छेदिका आहे मेन प्रश्न असेच असतो पहा छेदिका आहे तर दिलेल्या माहितीवरून ए अधिक बी किती असणार आहे किती म्हटलंय तर इथे तुम्हाला काय करायचं समांतर रेषा काढायच्या आहेत दोन ह्या दोन समांतर रेषा काढायच्या आहेत पहा आणि काय करायचं ही छेदिका घ्यायची अशी ओके समांतर रेषा आणि इथे छेदिका घ्यायची त्यानंतर इथे जर पाहिलं तर हा अँगल तुम्हाला ए दिलाय हा अँगल इकडे तुम्हाला इथे कोणता दिलाय बी दिलाय पहा आणि इथे म्हटलंय त्यांनी 70 डिग्री दिले 70 आणि इथे किती म्हटलं यम आणि एन तुम्हाला काय काढायचं ए अधिक बी सांगा बरं बाबांनो काय असेल सर लास्ट नेम काय मला कळलं नाही लास्ट नेम ही आहे पी आहे छेदिका छेदिका किती आहे पी आहे सांगा ए अधिक बी किती येणार आहे साधं सिंपल आहे सगळ्यांना माहिती आहे एची किंमत किती येऊ शकते रे 180 आता इथे पहा लक्षात घ्या आता हे विरुद्ध जोडीतील कोण आपल्याला जर आपण विचारात घेतले मला सांगा हा 70 असेल आता माहिती एका सरळ लाईनीमध्ये असेल तर समजा ही लाईन आहे तर हा टोटल अँगल असणार आहे 180 मग 180 तून जर हे 70 गेले तर नक्कीच हे किती असणार आहे 110 अंश असणार आहे बरोबर की नाही लक्षात घ्या बाबा साधं सिंपल आहे हे 110 असेल तर हा किती असणार आहे इथे लक्षात घ्या सहज सिंपल तुमच्या लक्षात आलं पाहिजे किती असणार आहे इथे हा 70 असेल हा 70 जर असेल तर बी किती असेल बी आपल्याला मिळेल 110 अंश मिळेल बरोबर की नाही ए किती मिळेल रे सांगा बरं एचं सुद्धा सेम आहे हा 70 असेल तर ए किती मिळणार आहे हा सुद्धा अंतर कोण आहे म्हणजे एची किंमत सुद्धा किती असणार आहे 110च असणार आहे मग 110 म्हणजे ए सुद्धा किती मिळाला 110 मिळाला आणि बी सुद्धा 110 मिळाला तर पर्याय किती असणार आहे याचं उत्तर पहा पर्याय दिले तुम्हाला 220 अंश हे काय असणार आहे याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 ऍक्च्युअली तुम्हाला दिलेला होता तो तुम्हाला काय करायचं आहे काढायचा आहे त्यामुळं तुम्हाला चांगल्या पद्धतीने या प्रकारची उदाहरणं सोडवता आली पाहिजेत बाळांनो लक्षात घ्या ही उदाहरणं तुम्हाला सोडवायची आहेत लक्षात घ्या आता सेम एक प्रश्न तुम्हाला होमवर्कला देतोय मी आज जास्त वेळ आपला गेलेला आहे तुम्हाला होमवर्कला प्रश्न देतोय जास्त वेळ घेत नाहीये हा प्रश्न होता सेम देतोय तुम्हाला पाहूया किती विद्यार्थी सोडवत आहेत ओके सोडवण्याचा प्रयत्न करा पाहूया पहा काय म्हटलं सोपा प्रश्न आहे जसा आता मागाशी सोडवला तसा सोबतच्या आकृतीत सोबतच्या आकृतीत रेषा पी समांतर आहे रेषा क्यूला व रेषा यम समांतर आहे रेषा यनला
एन आहे आहे दिलेल्या मापावरून दिलेल्या मापावरून मापावरून बढते इंटेरियर अल्टरनेट आहे हो बरोबर बड़ा अल्टरनेट इंटेरियर एंगल असेल मापावरून ए व बी च्या किमती किमती अनुक्रमे किती जर तुम्हाला पर्याय दिले पर्याय क्रमांक एक आहे 98 डिग्री व किती दिले 82 डिग्री दिले दोन नंबरचा पर्याय आहे आपला 95 डिग्री व 95 डिग्री म्हटले तीन नंबरचा पर्याय तुम्हाला इथे दिलाय तीन नंबरचा आहे 82 डिग्री व 98 डिग्री आणि चार नंबरचा दिलाय तुम्हाला 98 डिग्री व 98 डिग्री एक विद्यार्थी म्हणजे दोन प्रश्न द्या ओके बाळा दोन प्रश्न देतो तुम्हाला पहिले आकृती काढू द्या मला आकृती अशी आहे पहा समांतर लाईन दिल्यात ही सुद्धा समांतर लाईन आहे अशी समांतर लाईन आहे हे लक्षात घ्या आता इथे तुम्हाला हा जो अँगल आहे तो किती दिला आहे पहा इथे दोन दिलाय 27x - 10 दिलाय हा इकडचा जो अँगल आहे तो दिलाय तुम्हाला 23x - 6 काय अवघड नाही आहे बाबा बेरीज करायची इथे आणि हा आहे ए आणि हा आहे इथे बी आहे ओके हे दोन तुम्हाला अँगल काढायचे आहेत अजून एक प्रश्न तुम्ही म्हणताय तर देतो चला सोपा देतो चला सोपा प्रश्न देतो हा पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न एक देतोय एक्सची किंमत काढा काढा इथे तुम्हाला काय दिले रेषा एल समांतर आहे कोणाला रेषा यमला ओके एक्सची किंमत काढा असं म्हटलंय तर त्याच्यामध्ये आकृती देतो आकृती अशी आहे पहा इथे एन दिलंय त्यानंतर इथे एल आहे ही एम आहे इथे दिलाय तुम्हाला हा दिला एक्स एक्स दिला इथे ओके आणि इथे तुम्हाला हा जो अँगल याला म्हटलंय त्यांनी वाय म्हटलंय त्यानंतर हा जो अँगल हा दिलाय तुम्हाला 50° दिलाय ओके आणि पर्याय दिलाय पहिला आहे 40° दुसरा पर्याय आहे इथे 130° तिसरा पर्याय दिलाय तुम्हाला 50° आणि चौथा दिलाय तुम्हाला यापैकी नाही ओके असे दोन प्रश्न तुमच्या समोर आहेत दोन्ही प्रश्न नक्की सगळ्यांनी सोडवायचा प्रयत्न करा ओके ऑल द बेस्ट बानो थँक्यू सो मच सगळ्यांनी लाईक केलंय नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा ओके बानो नक्कीच तुमचं उत्तर सगळ्यांचं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा पुढचं माझं 25 स्कॉलरशिपचं लेक्चर आहे 10 मिनिटांनी ओके सर मिनिटवरती व्हिडिओ नक्कीच बनवणार आहे बावनं तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे पुढच्या नियोजन कसं असेल यावरती सुद्धा आपण एक लाईव्ह घेऊया ओके ऑल द बेस्ट थँक्यू सो मच सोमवारी लेक्चर होईल आपलं आता